सीबीआयचे विशेष न्यायाधीश बी एच लोया यांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी करण्याच्या सर्व याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावल्या आहेत. न्यायाधीश लोयांचा मृत्यू नैसर्गिक होता त्याविषयी कुठलीही शंका नाही असं सरन्यायाधीशांच्या खंडपीठानं म्हटलंय. जनहित याचिकेद्वारे न्यायिक व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं गंभीर भाष्य खंडपीठानं केलं. चार न्यायमूर्तींनी नोंदवलेल्या जबाबांवर संशय घेण्याचं काहीच कारण नाही असंही खंडपीठानं स्पष्ट केलं. सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी सुनावणी करत असताना न्यायाधीश लोयांचा 1 डिसेंबर 2014 रोजी नागपूरमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सर्व पक्षांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर हा निर्णय राखून ठेवण्यात आलेला होता. महाराष्ट्र सरकारनं या प्रकरणी एका विशिष्ट व्यक्तीला मुद्दाम टार्गेट करण्यासाठी याचिका करण्यात आल्याचं म्हटलं होतं. तर कायद्याचं राज्य आहे हे सिद्ध करण्यासाठी न्यायाधीश लोयांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी व्हायला हवी असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं. न्यायाधीश लोयांच्या मृत्यूनंतर घडलेल्या अनेक घडामोडींचा संदर्भ देऊन याचिकाकर्त्यांनी स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये एका नियतकालिकानं न्यायाधीश लोयांच्या बहिणीच्या हवाल्यानं लोयांच्या मृत्यूविषयी संशय व्यक्त केला होता. तेव्हापासून हे प्रकरण पुन्हा प्रकाश धोतात आलं. आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत. रामराजे, गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वत्र चर्चेचा विषय बनलेला होता आणि उत्सुकतेचा देखील विषय त्यामुळे बनलेला होता. काय नेमकं या प्रकरणामध्ये घडलं याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता निर्माण झालेली होती, मात्र अखेर कुठलीही चौकशी याबद्दल करण्यात येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. याच्यातून कुठल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत आणि कुठले प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत असं आपल्याला वाटतं? बिल्कुल अमोल, अगोदर आपण सर्वोच्च न्यायालयानं काय निकाल दिलेला आहे त्याकडे वळावं आणि महाराष्ट्र सरकारनं कोणती बाजू मांडलेली आहे ते सुद्धा मला सांगायचं आहे. सर्वात पहिला मुद्दा म्हणजेच की महाराष्ट्र सरकारनं ठामपणे एक बाजू सतत मांडलेली आहे, ते म्हणजेच की राजकीय हेतूने प्रेरित अशी याचिका आहे आणि त्यामुळे या संपूर्ण याचिकेचं लोया यांच्या मृत्यूचं संशयित मृत्यू असं दाखवून राजकीय मायलेज घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे असा एक पहिला मुद्दा मांडला, हा महाराष्ट्र सरकारनं मुद्दा मांडला होता. दुसरा मुद्दा म्हणजेच की जे SIT बसवावी किंवा चौकशी करावी अशी याचिकाकर्त्यांची मागणी होती, परंतु ज्या वेळेस हा मृत्यू झाला होता, जजेसचा मृत्यू झाला, त्यानंतर एक गुप्त अहवाल महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टाला सादर केलेला आहे, त्यामुळं यामध्ये जी चौकशी झाली होती ती पोलिसांच्या अखत्यारीत झाली होती, त्यामुळे वेगळी चौकशी घेण्याचं कोणतंही कारण नाही हा दुसरा मुद्दा मांडला होता महाराष्ट्र सरकारनं. आणि त्यामुळं हे दोन्ही मुद्दे जे आहेत ते सुप्रीम कोर्टाने चांगले ऐकून घेतले आणि त्यानंतरच निकाल दिलेला आहे. सुप्रीम कोर्टानं आणखीन दोन मुद्द्यावर प्रकाश टाकलेला आहे. सर्वात पहिला मुद्दा म्हणजेच की मृत्यूवेळे जज लोया यांच्यासोबत जे आणखीन दोन जज होते त्यांचा जबाब घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्या जबाबावर कोणताही संशय व्यक्त करता येणार नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे, त्यामुळे त्यांचा जबाब ग्राह्य धरलेला आहे आणि त्यांचा जबाब जो आहे तो नैसर्गिक मृत्यूच्या आसपास जाणारा जबाब आहे, म्हणजेच की सकारात्मक जबाब असल्यामुळं कोणतीही चौकशी केली जाणार नाही हा मुद्दा सुप्रीम कोर्टानं मांडलेला आहे. आणि त्याचबरोबर दुसरा मुद्दा म्हणजेच की अशा प्रकारे याचिका दाखल करून नैसर्गिक मृत्यू असताना सुद्धा संशयाचं वातावरण निर्माण करणाऱ्या याचिका दाखल करून न्यायव्यवस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सुद्धा कोर्टाने सांगितलेलं आहे, हा मुद्दा मांडलेला आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेवर सुद्धा एक प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि हे सर्व कोर्टामध्ये मुद्दे मांडण्यात आले आणि त्याच आधारावर कोर्टाने ही संपूर्ण याचिका जी आहेत, दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, या दोन्ही याचिका फेटाळल्या आहेत. त्यामुळं आता आणखीन म्हणजे प्रशांत भूषण वकील असतील किंवा अनेक वकिलांकडून प्रश्न उपस्थित केले जातात की खाजगी आयुष्यामध्ये हे न्यायाधीश नसतात, अशा वेळी त्यांची चौकशी करणं गैर काय आहे, अशा प्रकारे सुद्धा आता प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळं अमोल, या निकालामुळं प्रकरण शांत होण्याच्या ऐवजी पुन्हा एकदा वाद होत चाललेला आहे आणि राजकीय पक्षसुद्धा
काँग्रेस सुद्धा आणि इतर राजकीय पक्ष सुद्धा आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत आणि त्यामध्ये न्यायव्यवस्था ही अडकलेली आहे. कारण आपल्याला माहीत आहे काही महिन्यापूर्वी 4 न्यायाधीशांनी येऊन पत्रकार परिषद घेतली होती आणि जे न्यायव्यवस्थेमध्ये चाललेलं आहे लोयाचं सुद्धा या प्रकरण त्यामध्ये समाविष्ट होतं, त्यावर असमाधान त्यांनी व्यक्त केलं होतं आणि कुठेतरी राजकीय हस्तक्षेप होतोय असं सुद्धा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे लोया यांच्या प्रकरणामुळे जरी निकाल संपलेला असला, आदेश पारित झाला असला, तरीसुद्धा वाद संपलेला नाही आहे एवढं नक्की. अमोल, बिल्कुल रामराजे, ह्याच्यातून जे अनेक प्रश्न आहेत जे अनुत्तरित राहिलेले आहेत, याचिकाकर्त्यांचं जे म्हणणं होतं कोर्टरूममध्ये जे झालं त्याविषयी कोणालाच आक्षेप नव्हता, मात्र प्रत्यक्षात मृत्यूच्या वेळी जे घडलं आणि त्यानंतरच्या काही तासांमध्ये काही दिवसांमध्ये जे घडलं त्यात अनेक अशा गोष्टी होत्या ज्याच्यामधून प्रश्नचिन्ह निर्माण होत होती त्या सगळ्या गोष्टींवरती. अशा कुठल्या कुठल्या गोष्टी होत्या ज्याच्याविषयी साशंकता होती किंवा आक्षेप नोंदवण्यात आलेले होते ज्यांच्याबाबत चौकशी करण्यात यावी असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं. बिल्कुल अमल, याचिकाकर्त्याने जे काही मुद्दे मांडले होते त्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा म्हणजेच की ज्या ठिकाणी बी एच लोया हे थांबले होते आणि त्यांच्यासोबत 2 जजेस होते त्या ठिकाणी रजिस्टर कोणतंही मेंटेन करण्यात आलं नव्हतं, बी एच लोया यांचं नाव त्या रजिस्टरमध्ये नव्हतं, हा पहिला मुद्दा. ज्यावेळेस त्यांना हार्ट अटॅक आला, नैसर्गिकरित्या जरी त्यांचा मृत्यू झाला असला तरीसुद्धा ज्यावेळेस त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यावेळेस त्यांच्यासोबत कोण होतं का, हा दुसरा मुद्दा आहे. त्यांना रुग्णालय जवळ असतानासुद्धा दूरच्या रुग्णालयामध्ये का नेण्यात आलं, हा तिसरा मुद्दा आहे. आणि रुग्णालयामध्ये सुद्धा नेल्यानंतर त्यांचं नाव दिल्यानंतर त्या ठिकाणी वेळ जी होती त्या वेळेवर खाडाखोड करण्यात आलेली आहे, हा चौथा मुद्दा आहे. आणि विधानसभेचं सत्र सुरू होतं, अधिवेशन सुरू होतं नागपूरमध्ये, अशा वेळी एकसुद्धा गाडी उपलब्ध कशी झाली नाही त्यांना रुग्णालयामध्ये नेण्यासाठी, किंवा एकसुद्धा ॲम्ब्युलन्स का उपलब्ध झाली नाही हा सुद्धा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. हे 5 मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. आणि आणखीन एक महत्त्वाचा अमोल मुद्दा उपस्थित करण्यात आला होता, बी एच लोया हे सोहराबुद्दीन एन्काउंटर केस प्रकरणी सुनावणी घेत होते आणि त्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचंसुद्धा नाव आहे. मग अशा वेळी त्यांचा दबाव तर या संपूर्ण राजकीय यंत्रणेचा दबाव हे मृत्यूचं कारणीभूत नाही का असा सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आला होता. आणि त्यामुळेच कोर्टामध्ये सुद्धा दुष्यंत दवे यांनी थेट अमित शहा यांचं नाव घेतलं होतं आणि त्याचबरोबर या घटनेची या केसची पार्श्वभूमी सुद्धा सांगितली होती. जस्टिस लोया यांच्या मृत्यूला कारणीभूत ही सोहराबुद्दीन मर्डर केसची सुनावणी सुद्धा असू शकते असा सुद्धा मुद्दा पुढे आला होता. त्यामुळे कोर्टाच्या बाहेर काय झालं आणि या संपूर्ण चौकशीच्या प्रकरणामध्ये त्या त्या ठिकाणी ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी दाखवण्यात आल्या आहेत. मात्र यानंतर महाराष्ट्र सरकारने जी बाजू मांडली त्यावेळी सांगण्यात आलेलं आहे की या संपूर्ण ज्या त्रुटी दाखवल्यात या बिलकुल असे अनेक मुद्दे होते. रामराजे, धन्यवाद या माहितीसाठी. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.